नमस्कार। खडसेंना आमदारकी मिळणार का आणि राष्ट्रवादीत गेल्यावर खडसेंचं बंड कसं असेल बघूयात। राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। मी काही पक्षाकडे आमदारकी किंवा खासदारकी असं मागितलेले नव्हते, मात्र खडसेंना शह देण्यासाठी भाजपा मैदानात उतरली आहे। राज्यपालांनी खडसेंच्या नावाची शिफारस मान्य केली नाही तर यात भाजपाचा विजय मानला जाईल। शिवाय खडसे गेल्याने जळगाव जिल्ह्यात भाजपाला काहीही फरक पडणार नाही असं गिरीश महाजन वारंवार सांगत आहेत। भारतीय जनता पक्ष हा विचारावर चालणारा पक्ष आहे, येणं जाणं पक्षांमध्ये सुरूच असतं, त्यामुळे या पक्षावर काही परिणाम होईल किंवा याला खिंडार पडलेलं आहे असं कुठेही नाहीये। खरं तर खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणतं पद देणार, कृषी मंत्री पद दिलं जाणार की विधान परिषद यावर राजकीय वातावरण तापलं होतं। यातच राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सदस्यांची यादी तयार केली आहे। त्यात भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचंही नाव चर्चेत असून राज्यपाल नियुक्त जागेवर विविध समाजातील घटकातील चेहऱ्यांना संधी देऊन सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचं दिसतंय। मात्र राज्यपाल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात असलेला वाद व मतभेद पाहता या 12 नावांपैकी राज्यपाल किती नावांना मान्यता देतात हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। खडसेंचं नाव राज्यपालांनी मान्य न केल्यास तो खडसेंना मोठा धक्का असणार आहे, तर सरकार व राज्यपाल यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्ह आहेत। उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीवेळीच राज्यपालांनी काय भूमिका घेतली होती हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे। राष्ट्रवादीत आल्यावर विधान परिषदेची आमदारकी हुकली तरी खडसेंना मात्र आता शांतच राहावं लागणार आहे। पक्षाकडे आमदारकी खासदारकी मागितली नाही असं खडसे सांगत असले तरीही खडसेंचं राजकीय पुनर्वसन होणार याची हमी राष्ट्रवादीकडून मिळाल्यावरच खडसे राष्ट्रवादीत आले असावे, तसा एक ऑडिओ कॉल देखील व्हायरल झाला होता। करणार आहे पण ते छोटे पद काहीतरी ठरलं पाहिजे की नाही। आता भाजपा खडसेंना शह देते की खडसे भाजपाला हे लवकरच स्पष्ट होईल। शिवाय भाजपमध्ये केलेलं खडसेंचं बंड राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर कसं थंडावणार यावर देखील तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।